आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. इंधन दरवाढी विरोधात काँग्रेससह डाव्यांची कोल्हापुरात निषेधार्थ रॅली, भारत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद. भारत सरकारने इंधन दरात नवीन योजनाच आणली. दर दिवशी किंमत कमी जास्त करणे, काही दिवस तर पैशांमध्ये कमी ठेवलं, नंतर रुपयांमध्ये दर वाढत चालला आणि बघता बघता 90-100 आकडा पार करण्यापर्यंत पोहोचू लागला. मालवाहतूकवर परिणाम झाल्यामुळे वस्तूंच्या किमतीत वाढ होत आहे. त्याचबरोबर घरगुती गॅस, GST, नोटबंदी या सर्वांमुळे जनता मेटाकुटीला आली आहे. छोट्या मोठ्या व्यापारी वर्गाला याची झळ बसत आहे. महागाईने तर उच्छाद मांडला आहे. भाजपा सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज काँग्रेससह डाव्या पक्षांनी भारत बंदची हाक दिली होती. यामुळे आज सकाळी बंदच्या समर्थनार्थ बिंदू चौकात भारतीय कम्युनिस्ट पक्ष, लाल निशान पक्ष, मार्क्सवादी पक्ष, शेकाप कामगार पक्ष, महाराष्ट्र मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन, ब्लॅक पॅन्थर पक्ष एकत्र येऊन सरकारच्या विरोधात मोठमोठ्याने घोषणा देऊन रॅलीला सुरुवात केली. तसेच काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते काँग्रेस भवन येथे जमा झाले. तेथील परिसर घोषणाने दणाणून सोडला. या सर्व कार्यकर्त्यांचे वेगवेगळे गट कोल्हापूर शहर बंद ठेवण्यासाठी बाहेर पडला आणि बघता बघता सुरू असलेली दुकाने, रिक्षा, पेट्रोल पंप, हॉटेल, ST बसेस बंद होत गेली. कोल्हापुरातील बंद पूर्ण शांततेत पार पडला. पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. महानकर न्यूजसाठी कोल्हापूरहून बरकतभाई पन्हाळकर. या इंधनवाढीच्या विरोधामध्ये आम्ही या सरकारचा धिक्कार करत आहोत, कारण ही रोज लागणारी वस्तू आहे. ज्या ज्या वेळेला माणूस बाहेर पडतो त्या त्या वेळेला त्याला हा गाडीनं आपल्या ऑफिसला जात असतो. मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह तर बाहेर पडल्या त्याला गाडी लागते. आमच्या कामाचं स्वरूपच असं असल्यामुळे हे पेट्रोल वाढ झालेली आहे, याचा आम्ही निषेध करत आहोत. आणि लवकरात लवकर या मोदी सरकारनं ही इंधन वाढ कमी करावी एवढी आमची म्हणणं आहे.